रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। झऱ्यातला पोलीस बंदोबस्त हटवा, शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका। झरे येथील पोलीस बंदोबस्त आज संध्याकाळी हटवा अशी मागणी बैलगाडी शर्यती पुन्हा चालू कराव्यात यासाठी न्यायालयीन उभा लढणारे शेतकरी विजय जाधव यांनी केली आहे। झरे येथील पोलीस बंदोबस्त आज सायंकाळी 5 पर्यंत हटवा, शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे। 20 ऑगस्टला झरे गावामध्ये राजकारण नाही, आमच्या शेतकऱ्यांचं समाजकारण नाही, त्यामध्ये आडवे पडू नका। आज 19 तारीख आहे, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झरे गावातला पोलीस बंदोबस्त हटवला पाहिजे। हे आव्हान मी माननीय उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला करतोय, माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला करतोय। मुख्यमंत्री साहेब, अहो बैलगाडी शर्यत चालू झाली पाहिजे म्हणून तुम्ही निवडून यायच्या आधी भाषण केलं आणि आता ज्या वेळेला बैलगाडी शर्यत चालू करायची वेळ आली तेव्हा तुम्ही शांत बसताय। अहो आम्हाला 100 वर्ष जगून राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्याचं पोरग म्हणून मेलेलं बरं असं वाटायला लागलंय। कशासाठी आमच्या एवढा अन्याय चालवलाय, नाकाबंदी करताय, लोकांना घरातनं बाहेर पडून देत नाही। मुख्यमंत्री साहेब, आज संध्याकाळपर्यंत नाकाबंदी हटवा आणि जे काही गुन्हे दाखल होतील ते आमच्यावर करा, शर्यत भरवल्याबद्दल ही विनंती। नमस्कार, मी विजयभाऊ जाधव। महाराष्ट्रभर बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी जी चळवळ उभा केलेली आहे या चळवळीची दखल घेऊन आपल्या बैलगाडी चालक मालक यांच्या समस्या समजून घेऊन महाराष्ट्रातले पहिले आमदार या ठिकाणी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी आपल्या पाठीशी खंबीर उभा राहून उद्या 20 तारखेला झरे गावामध्ये मैदान भरवलंय। मित्रांनो, या मैदानावरती आपण हजारोंच्या संख्येने यायचं आहे, पण विषय असा आहे की या मैदानामध्ये आपण आपल्या समस्या मांडण्यासाठी बैलगाडी शर्यत चालू होऊ शकते हे दाखवून देण्यासाठी यायचं आहे। या मैदानावरती आता पोलीस बंदोबस्त आहे, परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। हा पोलीस बंदोबस्त आपल्या स्वागतासाठी आहे। माझी सरकारला विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी हा भगवा खांद्यावर घेतला त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा खांद्यावर घेतला, शेतकऱ्यांना मारलं नाही, शेतकऱ्यांना तारलं, पण तुम्ही भगवा खांद्यावर घेऊन माननीय उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या वाटेत बंदोबस्त लावताय, शेतकऱ्यांची नाकाबंदी करताय, शेतकऱ्यांना घरात बसवताय। हा अन्याय उद्धव ठाकरे साहेब तुम्ही करताय। अहो जर तुम्ही हेच पोलीस बंदोबस्ताला ठेवले असते आमच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावरती, जो आत्महत्या करेल त्यांना आत्महत्या करू नये म्हणून हे पोलीस बंदोबस्ताला लावले असते तर माझ्या महाराष्ट्रात 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या। उद्धव ठाकरे साहेब, मी तुमच्यापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन आलो होतो, तेव्हा कुठे गेले ते पोलीस तुमचे बंदोबस्त करायला? तेव्हा केला नाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा बंदोबस्त। आज आमचा शेतकरी आमच्या हक्कासाठी आणि या संविधान प्रमाणे न्याय मागायसाठी झरे गावात एकत्र येतोय आणि त्याला तुम्ही अडवताय। माननीय शरद पवार साहेब तुम्हाला मी आवाहन करतोय।